ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शेख तस्लिमा रुग्णासोबत गैरवर्तन करतात म्हणून त्यांच्यावर कारवाईची मागणी रुग्णांकडून करण्यात येत आहे. फुलंब्री ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांचा मनमानी कारभार चालत असल्याची बातमी AIN न्यूजने दिनांक 19 ऑगस्ट रोजी प्रकाशित करून या ठिकाणी चालणारा कारभार चव्हाट्यावर आणला होता. यामध्ये डॉक्टर आपला मनमानी कारभार करत आहेत. OPD साठी वेळेवर हजर राहत नसल्याने रुग्ण ताटकळत राहत असून रुग्णांची हेळसांड देखील होत आहे. सदरील प्रकार AIN न्यूजने निदर्शनास आणून देखील दिला. त्याचप्रमाणे मुख्यालय राहण्याचा शासन निर्णय असताना सुद्धा त्याला केराची टोपली दाखवण्याचे काम डॉक्टर करीत आहेत. AIN न्यूजने हा सर्व प्रकार अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिला होता. मात्र मुजोर अधिकारी यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांचा वचक नसल्याचे दिसून येत आहे. शनिवारी सकाळी 10:30 दरम्यान फुलंब्री येथील रहिवासी हरुण चांद हे आपल्या आईला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात घेऊन आले होते. त्यावेळी डॉक्टर तस्लिमा शेख या वैद्यकीय कक्षात बसून होत्या. त्यांनी रुग्णांची तपासणी करत असताना शेख हरुण यांचा नंबर आला आणि ते आपल्या आईला घेऊन त्यांच्या कॅबिनमध्ये गेले असता तस्लिमा यांनी तपासणी न करता काय झालं एवढं विचारले आणि चिठ्ठीवर औषध लिहून दिले. यावर हरुण यांनी आईची व्यवस्थित तपासणी करून उपचार करावा यासाठी विनंती केली. मात्र या प्रसंगी डॉक्टरांनी त्यांना उद्धटपणे उत्तर दिले. डॉक्टरांनी अशा उद्धटपणे उत्तर देणे अपेक्षित नव्हते. या अनुषंगाने डॉक्टर तस्लिमा यांच्या विरोधात रुग्णासोबत गैरवर्तन केल्याबद्दल ग्रामीण रुग्णालयात तक्रार दिली असून कारवाई अन्यथा उपोषण करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. या निवेदनावर शेख हरुण, सय्यद अकबर, फिरोज खालेद शहा, रईस शेख जाहीर, फरहान मंसूर शहा यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. आता वरिष्ठ अधिकारी डॉक्टरच्या या कारभारावर कारवाई करतील की त्यांना पाठीशी घालतील ही येणारी वेळच सांगेल. यावेळी तक्रारदारांनी काय प्रतिक्रिया दिली ते आता पाहूयात. मतलब ऐसे नजदीक से पेशेंट को हाथ लगाया गया, डिग्री वगैरह लगाया. हाँ हाँ हाँ, दूर से उन्होंने चेक करे. आज दिनांक 20/8/2022 आज फुलंब्री येथील ग्रामीण रुग्णालयात आमचं येणं झालेलं आहे. याचं कारण, विशेष कारण असं आहे की वैद्यकीय अधिकारी इथले जितके आहेत, या हॉस्पिटलचे, गव्हर्नमेंट हॉस्पिटलचे जितके वैद्यकीय अधिकारी आहे, डॉक्टर्स आहे, हे सगळे लोक जे आहेत इथले, यांचं पेशंटला काय वागणूक असं आहे, म्हणजे हे सध्याची कंडिशन आहे की प्रत्येक माणूस आम्हाला इथून गेल्यानंतर आम्हाला सांगतो की आमच्यासोबत तिथं असं असं ट्रीट केलं गेलेलं आहे, अशी अशी प्रॉब्लेम आहे. आम्ही त्यांना सांगतो आमचं हे दुखत आहे, तर आम्हाला दुरून चेक करून ना स्कोप लावून चेक करताय ना काही, फक्त आम्हाला दुरून बघताय, ते लांबून भापून घेताय का पेशंटला काय बिमारी आहे.